288 जागा, हजारो उमेदवार, सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदार संघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किशोर शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या ठिकाणी रॅली काढून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आपल्यासोबत उमेदवार किशोर शिंदे आहेत. आपण उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय भावना आहेत? खरं तर भावना खूप अशी धाकधूक आहे आणि चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. खरं तर तुमच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य अमितजी ठाकरे, आमच्या वहिनी शर्मिला वहिनी ठाकरे यांचे सर्वांचे खरं तर आभार. कोथरूड आणि महाराष्ट्रातल्या किंवा पुण्यातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार. त्यांच्यामुळे मला ही संधी या ठिकाणी मिळत आहे. आजचा जो काय आमचा या ठिकाणी रॅली काढून जाण्याचा जो विषय आहे तो खरं तर आमचे सगळे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जातो आहे. कारण कालची रॅली आम्ही पाहिली, 1,000 रुपयाला लोकांना विकत घेण्यात आलं आणि 1,000 रुपये देऊन लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. खरं तर मी आज काही पेपरमध्ये पाहिलं की बाबा के फॉर कोथरूड आणि के फॉर कमळ, परंतु त्याच्यामध्ये एम फॉर मोका हे कुठे दिसलंच नाही. कारण की सगळे मोका लागणारे सगळे गुन्हेगार त्या रॅलीमध्ये होते, पण कुठल्याही पत्रकाराचं लक्ष गेलं नाही. पत्रकाराचं लक्ष छोट्या छोट्या बॅनरकडे गेलं, परंतु एवढे पुणे शहरातले पिंपरी चिंचवडचे मोठे मोठे गुन्हेगार त्या रॅलीमध्ये होते, कुठल्याही पोलिसांचं लक्ष गेलं नाही. आश्चर्यचकित अशी गोष्ट की बाबा नेमकं जे काय कोल्हापूरवरनं आलेलं आमचे चंद्रकांतदादा पाटील आहेत त्यांना काय दहशत दाखवायची आहे का? कारण की मुरलीधर मोळे यांना 76,000 लेट जर झाला असेल तर ह्याचा अर्थ की बाबा ते स्ट्रॉंग आहेत असं समजू आपण. परंतु ते स्ट्रॉंग असताना एवढी मोठी मिरवणूक काढणं, त्यात पुण्यातनं पिंपरी चिंचवडनं लोकांना बोलवणं, लोकांना भाड्याने घेणं, लोकांना पैसे देऊन बोलवणं आणि त्या ठिकाणी जे मोक्याचे गुन्हेगार आहेत त्यांना खरं तर येण्याची इच्छा नव्हती. त्यांना बऱ्याच लोकांना कुठल्याही राजकारणात पडायचं नसतं. असे सगळे गुन्हेगार त्या ठिकाणी आले, त्यांनी त्या 300-300, 500-500 त्यांचे समर्थक इकडनं तिकडनं गोळा करून आले. म्हणजे कोथरूडमधनं जेव्हा ती रॅली चालली होती लोकांना दहशतही आली होती, परंतु कुठल्याही पत्रकार दुर्दैवानं सांगावंसे वाटतं कुठल्याही पत्रकाराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही आणि ती रॅली त्या ठिकाणी उत्तम रॅली झाली, छान झाली. पण काय नेमकं झालं हे कोण सांगणार आहे? कारण ही इलेक्शन दहशत माजवण्याचं तर काम नाही ना, असं आम्हाला या ठिकाणी असं वाटतं. मागची लढत बघितली तर आपण एक थेट लढत झाली होती, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधात थेट लढत झाली होती, परंतु यावेळी महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे, तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, काय वाटतं? कसं आहे, मागच्या वेळेस थेट लढत झाली, ह्यावेळेस कदाचित 3 लोक एकत्र येऊन लढत होऊ शकतील. लढत कशी असू द्या, मी भूमिपुत्र आहे कोथरूडमधला आणि भूमिपुत्र असल्याकारणाने माझी काही जबाबदारी आहे कोथरूडमधले. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बाबा एवढासा छोटासा खड्डा बुजवला तरी त्यांचे फ्लेक्स लावले होते बिफोर आफ्टर सगळीकडे आणि कितीतरी फ्लेक्सला खर्च केला. आम्ही त्यांच्या ऑफिसच्या पलीकडं एक मोठा खड्डा होता की एखादी 2-व्हीलर गेली तर माणसाचा जीव जाईल, ते फक्त आम्ही सोशल मीडियावर टाकलं आणि अधिकाऱ्यांना फोन केला, रात्रीच्या रात्री तो खड्डा बुजवण्यात आला. म्हणजे तुम्हाला सगळीकडचे खड्डे छोटे छोटे दिसतात आणि तुमच्या इथला मोठा खड्डा दिसत नाही. ह्याचा अर्थ बघा की ते हायवेत आहे, जमिनीवर नाही. आम्ही जमिनीवर आहे, त्याच्यामुळं 23 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु ही लढत खूप फाईटमध्ये होईल. महाराष्ट्र सैनिक खूप जोरात जोशातमध्ये काम करतात. ह्या लोकसभेच्या निवडणुकीला माननीय मोदी साहेबांना आम्ही बाहेरनं पाठिंबा दिलता, परंतु पुणे शहरामध्ये मुरलीधर मोळ यांच्या खांद्याला खांदा लावून मनसैनिक फिरला होता प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी आता काल तुम्ही बघितलं असाल रॅलीमध्ये भाजपचे झेंडे होते, बाकी कोणाचे झेंडे होते का? पण मुरली मोळांच्या रॅलीमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर सगळ्यात जास्ती मनसेचे झेंडे होते. म्हणजे मनसे कोणाचं काम करते ना तर दिलसे काम करत असते, परंतु त्या ठिकाणी काल दिलसे कोण दिसलं नाही, कारण फक्त भाजप दिसलं. भाजपबरोबर ते राष्ट्रवादीबरोबर शिंदे गटे, RPI, अनेक पक्ष एकत्र आहे. आमचा एकच पक्ष आहे, एका पक्षाची ताकद आहे, तिथं 10-15 पक्षाची ताकद होती, परंतु झेंडे आणि त्या बाकीच्या गोष्टी बघितले तर तुम्हाला समजेल की काय वातावरण आहे. कोथरूडसाठीचं तुमचं विजन काय असणार आहे आता? कसं आहे, 2014 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण महाराष्ट्राचं विजन दिलेलं आहे, त्याला ब्लूप्रिंट म्हणतात, महाराष्ट्राचा विकास आराखडा.
तो म्हणजे तुमचा रस्त्यापासून तर मुंबईपर्यंत जे काय गोष्टी म्हणजे तो रोड असेल व बाकीचा पाणी असेल ड्रेनेज असेल तुमचे चांगल्या वास्तू असेल सगळं बनवण्याचं काम ते कोथरूडमधलं विजन जर तुम्ही विचारलं तर 2007 ते 2012 मध्ये मी नगरसेवक होतो त्या नगरसेवक असताना मी परमस नगरचे रस्ते केलेत ते 50 वर्षे टिकतीन एवढे भारीतले रस्ते एक खड्डा नाही मला फ्लेक्स लावायची गरजच नाही पडली तुम्ही इथं समोर बघता संगम चौक म्हणजे मोठेश्वर कॉलनी संगम चौक ते आझादवाडीपर्यंतचा रस्ता मी केलेला आहे सागर कॉलनीचा रस्ता मी केलेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी ते पद मी बांधलेलं आहे अनेक कामं आम्ही केलेले म्हणजे सचिन तेंडुलकरचं जिम असेल सचिन आंग्रेंचं त्या ठिकाणी बाग असेल त्या ठिकाणी आम्ही PMPL चा स्टॉप असेल अशा अनेक गोष्टी बरं आमच्या भागामध्ये हॉस्पिटलची गरज आहे सुतार दवाखान्याची बिल्डिंग छोटी होती आम्ही पूर्ण बिल्डिंग बांधली पूर्ण बिल्डिंगमधून आमचं कुठं नाव नाही आहे पण साध्या काच कुणीतरी लावल्यात आणि त्याच्यावरती त्यांचं मोठे मोठे नाव आहेत म्हणजे आम्ही नावासाठी काम करत नाही आम्ही कामासाठी काम करतो हे लक्षात ठेवा राज ठाकरेंनी विकासाची ब्लूप्रिंट सादर केली त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते परंतु ते मतांमध्ये रूपांतरित होताना दिसत हे पुण्याची जी काही निवडणूक झाली किंवा तुम्ही नारायणांची जी काही निवडणूक झाली त्याचं जो मतदान झालं त्याच्यामध्ये जे जिंकले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा होता म्हणजे गर्दी पण झाली मतदान पण झालं आणि माणूस निवडून पण आला 2019 आतमधल्या तुम्ही सगळ्या गोष्टी बोलताय 2019 मलासुद्धा 80,000 मतं पडली होती लक्षात ठेवा आणि 2019 आज जागेत मनसेने निवडणूक लढवली नाही आहे लोकसभेला बाहेरनं पाठिंबा दिला बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी बटन दाबायचे मनसेचं इंजिन दाबायचे त्यांना संधी नाही मिळाली आत्ता त्यांना संधी मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक निकाल तुम्हाला दिसेल 2009 मनसेनी 13 आमदार निवडून आलेले होते त्यानंतर एक मोठा स्पेस क्रिएट झाला त्यानंतर आपण बघतो की आज एकच मनसेचा आमदार आहे हा स्पेस सगळा तुम्ही कसा भरून काढणार आहे यावेळी सन्मान्य राजसाहेब ठाकरे ज्यांच्या मागे ते स्पेसची गरज आम्हाला लागत नाही आत्ता आम्ही निवडणूक इंडिव्हिज्युअल लढतो आहे आमच्याकडे लाईन लागलेली उमेदवारी घेण्यासाठी ह्याचाच अर्थ काय की बाबा आमची महत्त्व सगळीकडे आणि राजसाहेबांचं जर तुम्ही 2014 बघितलं साहेबांच्या सभेला सगळ्यांची मागणी होती 2019 बघितलं राजसाहेबांच्या सभेला मागणी होती ह्याचा अर्थ साहेब खूप स्ट्रॉंग आहेत येणारा काळ तुम्हाला कळेलच काय काय नाही स्पेस वगैरे काय नसते साहेब जागेवर सगळ्या गोष्टी आहेत फक्त आता मतदान होऊ द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील काय प्रचाराचे काय मुद्दे असणार आहे तुमच्या आता सगळ्याच गोष्टी आज सांगितल्यानंतर आज इलेक्शन 22 तारखेपर्यंत हळूहळू जाऊ आपण राजसाहेबांची सभा कधी होणार आहे काही नियोजन सगळ्या नियोजन आहे ते पण थोड्या दिवसांनी तुम्हाला सांगू सगळ्याच गोष्टी जर आत्ता काढल्या तर मग समोरचे माणसं आमचा प्लॅनिंग बघून त्यांचा प्लॅनिंग करतील ना आज किशोर शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल मोठ्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ते सहभागी झाल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश महाराष्ट्र राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर CTR कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क 8881731100 कम ऑन गाइस हरी अप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyridge, proudly Indian.